Good afternoon, class. Today, in our 28th lesson, In the Words of Stars, we discuss about the getting to know some constellations. Last time, we are discussed about the sky watching. Today, we will discuss about the कॉन्सलेशन्स म्हणजे तारका समूहांची ओळख करून घेणार आहोत. यू कॅन सी ऑन दिस पिक्चर्स द डिफरंट टाईप्स ऑफ अ पॅटर्न्स यू कॅन सी ऑन माय स्क्रीन. हे जेव्हा आपण उन्हाळ्यात रात्रीवर पाहतो तेव्हा खूप सारे तारे आपल्याला दिसतात आकाशामध्ये आणि त्यांची जोडणी केली की आपल्या लक्षात येतं की ह्याच्यामध्ये खूप सारे तारे असे आहेत की ज्यांच्यापासून विविध आकृत्या तयार करू शकतात. विविध आकृत्या आपण तयार करू शकतो. ड्युरिंग द समर नाईट वन कॅन सी अ पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ अ सेवन स्टार्स. वी कॉल दॅम सप्तऋषी. इन द मंथ ऑफ फेब्रुवारी दिस कॉन्सलेशन्स रेज अराउंड 8 PM इन द नॉर्थ ईस्ट. इट इज अ मेरिडियन in the month of April and in the month of October it sets around 8 PM. As the name suggested, Saptarishi is a group of a 7 bright stars. It is in the shape of quadrangular with a tail made up of a 3 star. It does resemble a kit and can be easily recognized. If extend one side of a quadrangular, it reaches the poles of a stars or a you can see over here as shown in the figure number 20.3. different countries have a different name for a constellation. In English it is called the Great Bear. उन्हाळ्यात रात्री आकाशात सात ताऱ्यांचा एक विशिष्ट जोडणी दिसते त्याला सप्तऋषी असे म्हणतात. हा तारका समूह फेब्रुवारी महिन्यात 8 PM सुमारास ईशान्य दिशेला दिसतो. एका मोठ्या चौकोन व त्याला 3 ताऱ्यांची शेपटी असा पतंगासारखा आकाराच्या सप्तऋषींची आकृती सहज ओळखता येते. निरनिराळ्या देशात निरनिराळी नावे आहेत ह्या सप्तऋषींना. इंग्लिशमध्ये ह्याला ग्रेट बेअर असं नाव आहे. The constellations of a Saptarishi and Sarmishta are useful in locating a pole star. Pole star म्हणजे ध्रुवतारा. ध्रुवतारा ओळखण्यासाठी सप्तऋषींप्रमाणे शर्मिष्ठा ताऱ्यांचाही उपयोग करतात. शर्मिष्ठा तारा समूह 5 ठळक ताऱ्यांनी बनलेला असतो. तुम्ही स्क्रीनवर हे तारे बघू शकता. The perpendicular bisector of a joining the third and the fourth stars of a Sarmishta goes towards the polar star. See in the figure. The pole star has Saptarishi on a side and a Sarmishta on the other. As a Sarmishta states Saptarishi rays. Thus, we can always use either one or other as a references point on any given night. You can see over here, it shows like a great bear. After that, Mruga Nakshatra, the bright stars on the winter night, they can be easily identified. It has a 7-8 stars of which 4 are the concerns of a quadrangle. The line passing through the 3 middle stars of a constellation when extended meet a very bright star. This is a Vyadha. During the month of December, Mruga Nakshatra rays at 8 PM on the eastern horizon. It is a meridian during the February and in June. It sets around 8 PM. So, Mruga Nakshatra हा तारका समूह आकाशात फार तेजस्वी दिसतो. हे नक्षत्र हिवाळ्यामध्ये म्हणजे विंटर सीझनमध्ये चटकन दिसते. ते 7 ते 8 असे तारे असतात. त्यापैकी 4 तारे
एका चौकोनात चार बिंदू असतात. मृग नक्षत्राच्या मधल्या तीन तारांपासून एक सरळ रेष गेलेली असते काढलेली असते. ही रेष एका तेजस्वी ताऱ्याला येऊन मिळते. तो तारा म्हणजे व्याध होय. मृग नक्षत्र डिसेंबर महिन्यात रात्री 8 सुमारास पूर्व क्षितिजावर, क्षितिज म्हणजे मेरिडियन, ला उगवलेले दिसते. फेब्रुवारी महिन्यात ते मध्यमंडलावर असते तर जून महिन्यात ते 8 सुमारास मावळते. वृश्चिक स्कॉर्पिओ इज कॉन्सलेशन विथ द 10 to 12 स्टार्स. 10 to 12 तारे याच्यामध्ये असतात तारका समूहामध्ये. द कॉन्सलेशन इज बिलो द इक्वेटर इन द स्काय ऑफ अ सॉदर्न हेमिस्फिअर इन द 3rd वीक्स ऑफ एप्रिल. इट कॅन बी सीन इन द ईस्टर्न स्काय अ फ्यू आवर्स आफ्टर सनसेट. दक्षिण गोलार्धाच्या आकाशात विषुववृत्ताच्या खाली ह्या असतात. हा वृश्चिक तारका समूह असतो. एप्रिल महिन्याच्या 3rd आठवड्यात सूर्यास्तानंतर काही तासांनी पूर्व आकाशात हा तारका समूह पाहता येतो. हिअर इज टू क्वेश्चन. वाय इज द पोल स्टार इज इम्पॉर्टंट फॉर स्काय वॉच. म्हणजेच आकाश निरीक्षणामध्ये ध्रुव तारा का महत्त्वाचा आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द पोल स्टार अँड द कॉन्सलेशन सप्तऋषी अँड द सर्मिष्ठा. सर्मिष्ठा आणि सप्तऋषी तारका समूह आणि ध्रुव तारा यांच्यामध्ये काय संबंध आहे. यू हॅव टू राईट डाऊन दिस टू क्वेश्चन. इट्स ऑन पेज नंबर 134. यू हॅव टू राईट इट इन युअर ओन वर्ड अँड सेंड मी टुडे. दॅट्स युअर होमवर्क फॉर टुडे. That's it for the day. Thank you.